लग जीएसटी वन नेशन वन टॅक्स. मित्रांनो जीएसटी मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांना सारखा कर दिला जातो. जो जीएसटी मार्फत गोळा होतो तो म्हणजे 50% केंद्राला जातो आणि 50% स्टेट राज्याला जातो. या जीएसटीचे काही स्लॅब केलेले आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीवर एकच कर आकारला जात नाही, तर काही गोष्टींवर 0% कर आकारला जातो. एक्झाम्पल फूड, मिल्क, साल्ट, फ्रुट्स एक्सेट्रा, फळे, खाद्यपदार्थ, मीठ या पदार्थांवर कर आकारला जात नाही. त्याप्रमाणे काही सर्व्हिसेस देखील आहेत, तर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिज, पब्लिक लायब्ररी, ऍग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, अशा ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांच्यावर कर आकारला जात नाही. नंतर 5% एक कर आकारला जातो, स्लॅब असतो 5%, तर त्यामध्ये एलपीजी सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल इत्यादींचा समावेश असतो. त्याचप्रमाणे रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, टॅक्सी सर्व्हिस यांचा समावेश देखील या 5% स्लॅबमध्ये केलेला असतो. 12% एक स्लॅब असतो, त्याच्यामध्ये बटर, घी, ड्रायफ्रूट, जॅम, जेली इत्यादी गोष्टींचा समावेश केला असतो. आता या जीएसटी आपण सांगितल्याप्रमाणे निम्मा जीएसटी केंद्राला आणि निम्मा जीएसटी स्टेटला म्हणजे राज्याला दिला जातो, त्यावर आधारित एक गणित आपण पाहूया. ते गणित असं आहे, पॉवर मेडिकल सप्लायज मेडिसिन ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%, देन व्हाट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एनजीएसटी. जीएसटी आपल्याला दिलेला आहे 12% आणि सीजीएसटी आणि एनजीएसटी विचारलेला आहे. उत्तरामध्ये आपण सहज लिहू शकतो द रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 12% गिव्हन म्हणू शकतो, हे आपल्याला गणितात दिलेलं आहे. आणि मग याच्या तुलनेत सीजीएसटी असतो आणि याच्या तुलनेत एचजीएसटी असतो, आणि म्हणून सीजीएसटी इज इक्वल टू 6% अँड एनजीएसटी इज इक्वल टू 6%.